नववर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव चांगभलं ज्वेलर्स सोबत. तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूशच्या चांगभलं ज्वेलर्स सोबत. चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस. प्रोप्रायटर राहुल मोरे. शहरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांची पावले वडाऐवजी ग्रंथालयाकडे वळली हीच खरी परिवर्तनाची नांदी. भाई भिवाय पाटील निर्मूलन समिती तालुका पलूस व शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस शहरात वटपौर्णिमेनिमित्त आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. वाचनालय परिसरातील महिला रहिवासी यांनी वडाला पूजण्यास जाण्याऐवजी ग्रंथालयात या वटपौर्णिमा साजरी करू असे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सुमारे 30 महिला शिवाई प्रबोधन वाचनालयात गोळा झाल्या. त्यांना वडाचे शास्त्रीय महत्व सांगून प्रत्येकी एक रोप आणि सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, साने गुरुजी अशा महामानवांची चरित्रात्मक पुस्तके भेट देण्यात आली. वडाची पूजा का करायची, पण त्याबद्दल सर्व स्त्रियांनी जर एक वड लावला तर त्यांना सरांना ते सांगायचं होतं की आपल्या भावनेवर किंवा आपल्या संस्कृतीवर आघात न करता इनडिरेक्टली त्यांना ते सांगायचं होतं की प्रत्येकाने जर वड लावला तर त्याचा आपल्या बरोबरच आपल्या पुढच्या किती पिढीला किती वर्ष तो वृक्ष जपतोय. मग आपण आपल्या पिढीसाठी संपत्ती जपून ठेवण्यापेक्षा एक वड जरी लावला तरी तो कितपत योग्य असणार आहे हे त्यांनी एवढ्या सरांच्या ऐकण्यातून मला तर ते नेहमीच काहीतरी वेगळं आणि ते समाजासाठी प्रबोधनात्मक असतं असंच काहीतरी त्यांचे नेहमीच उपक्रम चालू असतात. आणि आपल्या संस्कृतीतनं ते महिलांपर्यंत किंवा समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल त्याचं खूप छान उदाहरण ते त्यांच्या प्रत्येक कृतीतनं आतापर्यंत देत आले. आणि त्यापैकीच एक आजचा हा अतिशय आगळा वेगळा उपक्रम म्हणजे आपण नुसतंच म्हणणं किंवा समाजाला सांगणं त्यापेक्षा ते स्वतः कृतीतनं आणणं त्यामध्ये भरपूर फरक असतो किंवा समाजावर त्या गोष्टी बिंबवून त्यासाठी त्यांना ते भाग पाडणं. आजचा खरंच खूपच छान उपक्रम आहे जो महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आजचा वटपौर्णिमेचा दिवस जे वर्षानुवर्ष शास्त्र चालत आले त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे पण त्याला आधुनिकतेची जोड देतात सरांनी खूपच छान आजच्या वटपौर्णिमेचं औचित्य साधून खूप छान आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आणि कायमच सर प्रत्येक गणपती उत्सव असू देत किंवा इतर काही आपले धार्मिक कार्यक्रम असू देत प्रत्येक वेळी त्यातनं काही ना काहीतरी सामाजिक संदेश ते आपल्याला देतच असतात. तर त्यासाठी सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन आणि असेच उपक्रम यापुढे सुद्धा तुमच्याकडून होत राहत आणि समाजाला त्याचा आणि आपण मिळून करू. वृक्ष हे कार्बन डायऑक्साइड वायू हा शोषण करतात आणि ऑक्सिजन सोडतात. कार्बन डायऑक्साईड वायूमुळे उष्णता वाढते आणि तो कुणीतरी नष्ट केला पाहिजे ते काम वृक्ष करतात. म्हणून सरांनी वृक्षारोपणाचा ही तुम्हाला सर्व दिलेला आहे आणि तो आजच का दिला तर सर्वात महत्त्वाचं झाड कोणतं असेल तर वडाचं झाड. ह्या वडाच्या झाडाला 1950 साली भारत सरकारनं राष्ट्रीय वृक्ष म्हणायला मान्यता दिली. आणि एवढंच नाही तर मध्य प्रदेश सारख्या राज्यानं सुद्धा ह्या वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून मान्यता दिल्या. का मान्यता दिली ही तर ह्या वृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की हा वृक्ष कमीत कमी 500 वर्ष तो जगतो. 500 वर्ष त्याच्याही पेक्षा जास्त काळांना हा वृक्ष त्याचं जीवनमान आहे. आणि या कालखंडामध्ये आज आपल्याला असंही दिसतं इकडं आपण पाहण्याची